मेळाव्यासाठी आलेल्या अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे धारण करून हुतात्मा चौक ते फडकुले सभागृह अशी रॅली काढली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी मोठ्या संख्येनं अंगणवाडी कर्मचारी महिला एकत्रित आल्या होत्या. चार हुतात्मा पुतळा इथून रॅली काढण्यात आली. यामध्ये या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे धारण करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. नारी शक्ती जिंदाबाद, नारी शक्ती जिंदाबाद, जिंदाबाद, आली रे आली, सावित्री आली, आली रे आली, सावित्री आली, महिलावर अन्याय, महिलावर अन्याय, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचं करायचं काय, महिलांवर अत्याचार झालेल्याचे निकाल. दरम्यान याबाबत अंगणवाडी कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष एम ए पाटील तसंच सूर्यमणी गायकवाड यांनी अधिक माहिती दिली. पूर्वसंध्येला हा मी मोर्चा चढवत आहोत आणि सावित्रीबाईंनी जे जे काही सांगितलं त्याचं आचरण आम्ही करू अशा प्रकारची शपथ आम्ही या मोर्चामध्ये घेणार आहोत. आणि त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत सावित्रीबाई फुलेंची जयंती त्याचं औचित्य साधून आज आम्ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करत आहोत. जयंती साजरी करण्याच्या पाठीमागे आमचा उद्देश आहे की सावित्रीनी जे मुलींसाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री मुलींसाठी पहिली शाळा 1848 साली का उघडली त्यामुळे आज ह्या महिलांना न्याय मिळालेला आहे. म्हणजे ह्या महिला आज रस्त्यावर आंदोलन करू शकतात एवढी मोठी ताकद आज या गांधीजी सावित्रीबाईंनी आपल्याला दिलेली आहे. आणि त्यानिमित्ताने आज आम्ही हा मेळावा आयोजित केला. ह्या मेळाव्यामध्ये अंगणवाडीचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ह्याच्यावर सगळ्या महिला यापुढे आवाज उठवतील.